दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचे परिणाम राज्यातील विविध जिल्हे आणि तालुका पातळीवर उमटताना दिसत आहेत। अशातच आता नाशिकमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीचे परिणाम उमटल्याचे पाहायला मिळत आहे। नाशिकमधील राष्ट्रवादी भवनाचा छगन भुजबळांचे कट्टर समर्थक दिलीप खैरे आणि युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास खैरे यांनी काही समर्थकांसह ताबा घेण्याचा प्रयत्न केलाय। त्याला जोरदार प्रत्युत्तर शरद पवार गटाने देत विरोध केलाय। दोन्ही गट आमने सामने आल्याने तणावाचे वातावरण तयार झाले होते। राष्ट्रवादी भवनाजवळ छगन भुजबळांची मंत्रीपदी वर्णी लागल्याने शुभेच्छांचे फलक देखील लावण्यात आले। याशिवाय कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून राष्ट्रवादी भवनाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तर कालच शरद पवार यांच्या गटाने भुजबळांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अंबादास खैरे यांना मूळ राष्ट्रवादीतून बडतर्फा करण्यात आले। या घटनेसंदर्भात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड आणि शरद पवार गटाचे गजानन शेलार यांनी एकमेकांवर आरोप केले। माझा त्या होल्डिंगशी काही संबंध नाहीये। या ठिकाणी भुजबळ साहेब आमचे नेते, अजित दादा आमचे नेते, पण जे झालं ते योग्य नाही झालं आणि ते आम्हाला मान्य बैठकीसाठी आलेले होतो। बैठक आम्ही बैठक या ठिकाणी आता पोलिसांनी तुम्ही बघताय पोलिसांनी आम्हाला अडवलंय। वास्तव मी जिल्हाध्यक्ष आहे, या ठिकाणी आम्हाला मीटिंग घेऊन द्यायला पाहिजे होती। लोकशाहीप्रमाणे ज्याला त्याला विचार मांडण्याचे अधिकार आहे। आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना आमचे विचार मांडणार होतो, परंतु या ठिकाणी दडपशाही करून आम्हाला अडवले जाते, हे योग्य नाही। आता आम्ही या ठिकाणी बैठक तर घेणार, आम्ही रस्त्यावर बसून घेऊ किंवा साईडला जाऊन घेऊ, पब्लिकला त्रास नको, पण आम्ही बैठक घेऊ। पक्षाचं कार्यालय तुम्ही आता आता आम्ही प्रयत्न करतोय। तुम्ही बघताय पोलीस फाटा एवढा बोलवलेला आहे की आम्ही इथं दांडगाई केली तर इथं अनुचित प्रकार असेल आणि तो आम्हाला घडू द्यायचा नाही। ठीक आहे, म्हणजे चुकीचं या ठिकाणी काही होऊ द्यायचं नाही, नाहीतर ताबा आताही आम्ही घेऊ शकतो। ज्या शरद पवार साहेबांनी हा राष्ट्रवादी पक्ष उभा केला, ज्यांनी त्यांची हात घालवली, ज्यांनी या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये, या देशाच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा शिहाचा वाटा आहे, त्यांनी हा पक्ष उभा केलाय। आणि आज आमच्याच पक्षाचे नेते या ठिकाणी पवार साहेबांना धोका देऊन बाहेर पडले, परंतु ते आम्हाला पटलेलं नाहीये। ते नेते भाजप बरोबर गेलेले, साहेबांनी नेहमी साहेब नेहमी पुरोगामी विचाराचे, त्यांनी फुले आंबेडकर विचारच पुढे नेले आणि आज जातीवादी पक्षाबरोबर जाणं या महाराष्ट्रात कुणालाही मान्य नाही। आणि म्हणून पवार साहेबांवर जे प्रेम करणार आहे ते पवार साहेबांबरोबरच राहणार आणि शेवटी पवार साहेबांचाच हा पक्ष आहे आणि त्यांच्याच ताब्यात राहणार। बैठक होणार आहे, या ठिकाणी पवार साहेबच सर्वश्रेष्ठ आहे आणि हे सारे आम्ही पवार साहेबांबरोबर आहे। या वयाच्या 82 वर्षी आम्ही त्यांना धोका देणार नाहीये। आणि आमचे नेते सांगायचं आहे, आम्ही शरद पवारांचे समर्थक आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत ह्या वयामध्ये शरद पवार साहेबांना त्रास देणं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पटत नाही। आम्ही काँग्रेसमधून राष्ट्रवादी जन्माला आली तेव्हापासून शरद पवारांबरोबर आहोत आणि पुढच्या काळात सुद्धा शरद पवारांबरोबर राहणार। निष्ठावंत आहे जेवढे आलेले संख्येनं कमी जास्त असतील। पहिली गोष्ट अजित पवाराबद्दल निश्चितपणे या ठिकाणी आमच्याबद्दल आदर आहे, परंतु याचा अर्थ असा नाही का कोणी चुकीच्या मार्गाने जात असेल। शाहू फुले आंबेडकरांना जर का कोणी सोडत असेल तर आम्हाला कदापि ते मान्य नाही आहे। या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन सर्व जाती धर्माला घेऊन या ठिकाणी महाराष्ट्र भूमीमध्ये काम केलं पाहिजे, याच्याबद्दलच आम्ही विचारतो। अन्याय पोलीस खात्यामध्ये सत्तेचा किती दुरुपयोग केला जातो, सत्तेच्या दुरुपयोगामुळे आज जे काही चाललेलं आहे सत्तेचा दुरुपयोग आहे आणि या सत्तेच्या दुरुपयोगामुळे आत्तासुद्धा आम्हाला थांबवलेलं आहे।
शरद पवार आगे बढ़ो। कार्यालय आज नहीं तो उद्या कार्यालय आम्ही ताब्यात घेणार म्हणजे घेणार। या संदर्भात पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव यांनी तणावाच्या परिस्थितीबद्दल दक्ष न्यूजला माहिती दिली। आपण सदर बाबत गोपनीय यंत्र अलर्ट केलेले सर्व पोलीस स्टेशनला तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। राष्ट्रवादीचं जे मुख्य कार्यालय आहे मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दीत, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जे ज्यांनी काल शपथ घेतली भुजबळ साहेब यांच्या निवासस्थानावरही आपण योग्य तसा बंदोबस्त लावलेला आहे। आणि आज ज्या ठिकाणी त्यांच्या राष्ट्रवादी भवन या ठिकाणी जी बैठक होणार होती त्या बैठकीत दोन्ही गट समोरासमोर येऊन वाद होऊ शकतो असं त्या ठिकाणी दिसत होतंय, पण आपण तात्काळ तिथे बंदोबस्त प्रॉपर बंदोबस्त ठेवला आणि होणारा वाद आपण टाळलाय। शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाकडे धाव घेतली। कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांना विरोध केला। दोन्ही गट आमने सामने आल्याने तणावाचे वातावरण तयार झाले होते। यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी पोलिसांनी दोन्ही गटाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। नाशिकचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटण्याची शक्यता आहे। सागर बाबळे, दक्ष न्यूज, नाशिक।